अमेरिकेतल्या नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना मुंबईत घडली आहे. उत्तर मुंबईतल्या जोगेश्वरीमधल्या एका चाळीतल्या छोट्या खोलीत हा सगळा प्रकार केला जात होता. ठकसेनांची ही टोळी अमेरिकन नागरिकांना आपण अमेरिकेतली फायनान्स कंपनी असल्याची बतावणी करत $50,000 कर्जाचा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवायची आणि त्याला एखाद्या अमेरिकन नागरिकांना होकार दिल्यास ही टोळी त्यांचा सोशल सिक्युरिटी नंबर मागायची. त्या आधारे बहाणे करून काही डॉलर्स ही टोळी उकळायची. विशेष म्हणजे या टोळीतला एक जण सोडला तर बाकी कोणीच 12वीच्या पुढे शिकलेलं नाही. अमेरिकन स्टाईलमध्ये इंग्रजी बोलणं आणि कॉल सेंटरमधल्या कामाचा पूर्वानुभव या बळावर ही टोळी अमेरिकन नागरिकांना गंडा घालत होती. उस माहिती के अनुषंगाने उन्होंने वहां पर धाड़ डाली और धाड़ डालने के बाद वहां से चार आरोपी अरेस्ट किए. कुछ लैपटॉप्स राउटर्स वगैरह जब्ती किए और वहां जो लैपटॉप में जो मटेरियल था उससे ये पता चला कि अमेरिका के नागरिकों को लोन देने का बहाने उनसे रजिस्ट्रेशन फीस के नाम पे कुछ पैसा वसूला जाता था और उनको फंसाया जाता था. इसमें हमने टोटल 5 आरोपी अरेस्ट किए हैं और आगे का तपास चालू है. और भी आरोपी इसमें निष्पन्न होने की संभावना है.